शेळगी ब्रिजजवळील नाला सफाई करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। सोलापुरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे। त्या पावसामुळे शहरातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत। नाले ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांची चांगली तारांबळ उडत आहे। शेळगी ब्रिज जवळील नाला महानगरपालिकेने साफसफाई न केल्याने वारंवार पावसात ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावरून वाहू लागलंय। त्यामुळे नागरिकांची चांगलीच अडचण होत आहे। हा विषय लक्षात घेऊन माजी सभागृह नेते भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन मंगळवारी आंदोलन केलं। जोपर्यंत महापालिका या नाल्याबाबत ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही अशी भूमिका पाटील यांनी घेतली होती। आंदोलनाची माहिती मिळताच या ठिकाणी पोलीस दाखल झाले। यावेळी याच भागातील काही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी येऊन गोंधळ घातला। पोलिसांनी सुरेश पाटील यांना उठण्यास सांगितलं, मात्र ते आंदोलनावर ठाम असल्यानं नाईलाजास्तव पोलिसांनी त्यांना उचलून गाडीत घालून पोलीस स्टेशनकडे रवाना केलं। यामुळे बराच गोंधळ उडाला। आता गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी पाऊस चालू असताना, या पावसामध्ये गेल्या वेळी पाणी भरलेलं असताना कुणीही महानगरपालिकेचं प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त या ठिकाणी फक्त येऊन बघून गेलेत, काम मात्र काही केलेलं नाही आहे। इथले अधिकारी झोन अधिकाऱ्याला घेऊन त्यांनी फिरतात सोलापूर शहरात, परंतु लेंडकी नाला सर्वीकडेच भरलेला आहे, सर्वीकडे गाळ साचलेला आहे, अर्धवट काढलेलं आहे। अर्धवट काढून या ठिकाणी मक्तेदाराने या विभागीय कार्यालयाचे लोक अधिकारी याने आर्थिक व्यवहार करून अर्धवट काम केलेलं आहे। त्यामुळं या शेळगी नाल्यामध्ये जेव्हा माननीय आयुक्त मॅडम पाहून गेले पाणी करून गेले, त्या ठिकाणी खरं तर त्यापासून त्या नाल्यापर्यंत या रुंदी कमी झालेला आहे। याचं रुंदी वाढवलं पाहिजे, लांबी फक्त वाढवलंय ना, रुंदी कमी झालंय। आजूबाजूच्या घरात पाणी गेलंय। काल इथल्या आमच्या माता बंधू भगिनी मला फोन केला असताना मी रात्री प्रत्येक आपले आपत्तीकालीन व्यवस्थाच्या अधिकारींना आणि आमचे कारंजा साहेबांना, चलवादी साहेबांना, विभागीय अधिकारींना यांना सर्वांना फोन करून सांगितलं। सकाळी येऊन बघितलं तर त्यांच्या घरात साप निघालाय, ते साप पकडणाऱ्याला आणून हे साफ केलेले आहेत। तुम्हाला नगरसेवकच माहित नाही की कुणाला नाला मोठा करून द्या, आमचं पाण्याची व्यवस्था करून द्या, नाहीतर आम्ही इथंच उपोषणला बसणार आहे।